नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये M45 आणि एन्ड्रोकॉल या बुरशीनाशकामध्ये नेमका फरक काय आहे, दोन्हीपैकी नेमकं बुरशीनाशक कोणतं चांगलं आहे, कोणत्या बुरशीनाशकाचे रिझल्ट चांगले येतात, कोणत्या बुरशीनाशकाचे रिझल्ट कमी येतात, टेक्निकलमध्ये कोणता फरक आहे, बुरशीनाशकांच्या ग्रुपमध्ये कोणता फरक आहे, एन्ड्रोकॉल बुरशीनाशक काय काम करतं, M45 हे बुरशीनाशक काय काम करतं, M45 कोणते एक्स्ट्रा कंटेन आहे, तसेच एन्ड्रोकॉल या बुरशीनाशकामध्ये अजून कोणते एक्स्ट्रा कंटेन आहे. छोटासा व्हिडिओ आहे, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. एक छोटीशी विनंती, अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारची शेतीविषयक टेक्निकल माहिती तसेच हवामान अंदाज दररोज बघण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. 45 या बुरशीनाशकामध्ये झिंक प्लस मॅग्नीज हा एक्स्ट्रा कंटेन असतो, त्यामुळे मित्रांनो M45 या बुरशीनाशकाच्या वापराने पिकाची झिंक आणि मॅग्नीजची कमतरतासुद्धा पूर्ण होते. एन्ड्रोकॉल या बुरशीनाशकामध्ये झिंकचे प्रमाण असते, फक्त M45 झिंकचे प्रमाण कमी असते, परंतु एन्ड्रोकॉलमध्ये 15 ते 16% झिंकचे प्रमाण असते. त्यामुळे मित्रांनो, एन्ड्रोकॉल हे बुरशीनाशक फवारल्यानंतर पिकाला काही प्रमाणात काळोखी आपल्याला बघायला मिळते. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, M45 हे बुरशीनाशक स्प्रेसाठीसुद्धा वापरतात, ड्रिंचिंगसाठीसुद्धा वापरतात, परंतु एन्ड्रोकॉल हे बुरशीनाशक फक्त स्प्रेसाठीच वापरतात. M45 या बुरशीनाशकाचा वापर सीड ट्रीटमेंटसाठी केला जातो, तसेच त्याविरुद्ध एन्ड्रोकॉल या बुरशीनाशकाचा वापर सीड ट्रीटमेंटसाठी केला जात नाही. तसेच मित्रांनो, M45 हे बुरशीनाशक पावसाळ्यामध्ये खाली जमिनीवर धुरळण्यासाठीसुद्धा याचा वापर केला जातो, परंतु एन्ड्रोकॉल या बुरशीनाशकाचा वापर खाली धुरळण्यासाठी केला जात नाही, कारण की याची किंमत व कॉस्ट जास्त असल्यामुळे, रिझल्ट दोन्हींचे सेम असल्यामुळे, एकाच ग्रुपचे हे बुरशीनाशक असल्यामुळे एन्ड्रोकॉल या बुरशीनाशकाचा वापर धुरळण्यासाठी वापर केला जात नाही. M45 हे बुरशीनाशक डिथिओ कार्बोमेट ग्रुपचं आहे, तसेच एन्ड्रोकॉल हे बुरशीनाशकसुद्धा याच ग्रुपचे आहे. दोन्हीही बुरशीनाशकं एकाच ग्रुपचे आहे, दोन्हींचे कार्यसुद्धा जवळजवळ एक समान आहे. M45 ही बुरशीनाशक मल्टीसाईट ॲक्शनद्वारे बुरशीला नियंत्रित करते, याचा वापर फक्त प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्ये पिकामध्ये केला जातो. तसेच एन्ड्रोकॉल हे बुरशीनाशकसुद्धा यामध्येसुद्धा मल्टीसाईट ॲक्शन आहे, तसेच हेसुद्धा प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्येच वापरले जाते. 45 हे बुरशीनाशक मार्केटमध्ये सर्वसाधारणपणे 300 ते 350 रुपये किलो या भावामध्ये मिळते. याविरुद्ध एन्ड्रोकॉल हे बुरशीनाशक याच्या दुप्पट भावामध्ये म्हणजेच 600 ते 700 रुपये या दरामध्ये मार्केटमध्ये मिळते. M45च्या तुलनेमध्ये एन्ड्रोकॉल हे बुरशीनाशक खूप महाग आहे. दोन्ही बुरशीनाशकं पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत, म्हणजेच ग्रीन ट्रँगलमध्ये आहेत. दोन्ही बुरशीनाशकांची अजूनपर्यंत या बुरशीनाशकांविरोधी बुरशींमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण झालेली नाही. M45 या बुरशीनाशकाचा वापर ड्रिंचिंगसाठीसुद्धा केला जातो, म्हणजेच झाडाला बुडाला खोडाजवळ जी आळवणी दिली जाते यासाठीसुद्धा M45 या बुरशीनाशकाचा वापर केला जातो, परंतु एन्ड्रोकॉल या बुरशीनाशकाचा वापर शक्यतो ड्रिंचिंगसाठी केला जात नाही. तर मित्रांनो, आपण बघितलं M45 आणि एन्ड्रोकॉल हे दोन्ही एकाच ग्रुपचे औषध आहे. M45 मँकोजे 75% WW असतो, तर एन्ड्रोकॉल या बुरशीनाशकामध्ये प्रुपिने 70% WW या फॉर्मेशनमध्ये बघायला मिळतो. दोन्ही बुरशीनाशकांचे कार्य सेम आहे, परंतु किमतीचा विचार केला तर एन्ड्रोकॉल हे बुरशीनाशक आपल्याला मार्केटमध्ये M45 महाग बघायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो, M45 या बुरशीनाशकाचा बऱ्याचशा आंतरप्रवाही बुरशीनाशकांमध्ये वापर केला जातो, जसं की आपण रेडोमिल गोल्ड वापरले असेल त्यामध्येसुद्धा M45 मिक्स असते. त्यानंतर साप आपण बघितले असेल, साप या बुरशीनाशकामध्ये सुद्धा M45 हे बुरशीनाशक मिक्स असते. साप हे बुरशीनाशक 22 टीम आणि M45 या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर आपण अर्झेट हे बुरशीनाशक वापरलेलं असेल त्यामध्येसुद्धा M45 हे बुरशीनाशक मिक्स असते. असे अजूनही बऱ्याच बुरशीनाशकामध्ये M45 हे बुरशीनाशक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आंतरप्रवाही बुरशीनाशकाबरोबर कॉम्बिनेशन घेतले जाते, कारण की हे बुरशीनाशक याचे रिझल्टही चांगले आहे आणि परवडण्याजोगते आहे. एन्ड्रोकॉल हे बुरशीनाशक सर्वसाधारणपणे एखाद्या बागाला किंवा पिकाला 2 वेळेस मारले तर M45 हे बुरशीनाशक 4 वेळेस वापरू शकतो, कारण की M45 हे बुरशीनाशक आपल्याला परवडण्याजोगते आहे. आपणही कमेंट करा नेमकं चांगलं कोणतं बुरशीनाशक असेल, कोणत्या बुरशीनाशकाचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळालेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा.